अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। चाळीसगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ भव्य पुतळ्याचा अनावरण सोहळा संपन्न झाला। काल म्हणजेच 29 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले असून या पार्श्वभूमीवर सकाळी शिवप्रेमींकडून चाळीसगाव शहरातून हातात भगवे झेंडे घेऊन भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली। या रॅलीत हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी सहभागी झाले होते। संपूर्ण शहरातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत काढण्यात आलेल्या या भगवा रॅलीमुळे संपूर्ण चाळीसगाव शहर जणू भगवेमय झालेले पाहायला मिळाले। या कार्यक्रमासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार संभाजी भोसले, माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। आज चाळीसगावकरांचं गेल्या अनेक वर्षापासूनचं स्वप्न प्रत्यक्षात साकार होत आहे आणि तासा दोन तासातच मला असं आता देवेंद्र भोसले निघाले आहेत, सर्व प्रमुख मान्यवर इथं पोहोचताय। खरं तर गेल्या अनेक वर्षाची प्रतीक्षा संपली आहे आणि या शिवस्मारकाचे शिल्पकार ज्यांनी अनेक जणांनी आंदोलन केले, ज्या तत्कालीन आमदार, विद्यमान खासदार आदरणीय उमेदादा गिरीश भाऊ, चंद्रकांत दादा आणि देवेंद्रजी यांचं विशेष योगदान या सगळ्यांमध्ये राहिलेलं आहे। आणि विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून महिलांना एक वेगळं स्थान होतं आणि आहे। आणि आज एका महिला नगराध्यक्षाच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा होता। मी पुन्हा चाळीसगावकरांना विनंती करतो की या राजाच्या आगमनाची आपण जी आतुरतेने वाट पाहत आहोत, सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं। धन्यवाद। Yeah!
घेऊन आपण या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे जे राज्यसभेचे सभासद आहेत खासदार आहेत त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. 40 गाव त्यांनी सहकार्याचे परत त्यांना सहकार्याचे पुन्हा ते आभार व्यक्त करते व थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. अनेक आहेत पण एक असामान्य अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं की आजही देशावर कुठलंही संकट आलं तर त्या संकटाचा मुकाबला कसा करायचा असा प्रश्न जेव्हा राज्यकर्त्यांना पडतो त्यावेळेस कुठेच पाहायची आवश्यकता नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात डोकवलं की त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं. आपल्याला माहिती आहे काल परवा काशीमध्ये त्या ठिकाणी काशी विश्वनाथाचं मंदिर पुन्हा एकदा बनवल्यानंतर त्या विश्वनाथाच्या मंदिराच्या कार्यक्रमामध्ये आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ज्यावेळेस बोलत होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हा भारत देश इतका महान देश आहे की या देशावर जेमा जेमा औरंगजेब आला त्या त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज उभे राहिले आणि त्याचा मुकाबला छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवला. आज आपल्या सगळ्या वक्त्यांनी आपल्याला सांगितलंय महाराजांनी दिलेले विचार आपल्याला अंगीकारावे लागतील. आज खरं म्हणजे मी युवराज संभाजीराजे छत्रपती यांचं मनापासून अभिनंदन करीन आणि आभार मानेन की महाराजांचे जे किल्ले जे खरं आमच्या या हिंदवी स्वराज्याचं वैभव होतं जे किल्ले केवळ इतिहास सांगत नाहीत तर जे किल्ले एक परिवर्तनाची गाथा सांगतात शौर्याची गाथा सांगतात प्रेरणेची गाथा सांगतात अशा आमच्या किल्ल्यांना खंडहाराचं रूप झालं होतं आणि त्या किल्ल्यांचं संवर्धन करण्याकरता आणि ते पुनरुज्जीवित करून या ठिकाणी पुन्हा एकदा छत्रपतींचा विचार तीच प्रेरणा आपल्यापर्यंत आणण्याकरता जो संघर्ष या ठिकाणी छत्रपती संभाजीराजेंनी केला मी खरोखर त्याकरता एकदा त्या ठिकाणी औरंगजेबानं आपल्या सेनापतीला विचारलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यामध्ये काय की मुढभर मावळे आपल्या ढिगभर लोकांना या ठिकाणी पराजित करतात. त्यावेळी त्यांचे सेनापती म्हणाले की या ठिकाणी महाराज तुमचे जे आपले मुघल सेनापती आहेत हे वेगवेगळ्या देशातून आलेले आहेत मोठे मोठे योद्धे आहेत कोणी अफगाणिस्तान मधून आलाय कोणी बलुचिस्तान मधून आलाय कोणी अझरबैजान मधून आलाय वेगवेगळ्या ठिकाणून आलेले हे लोक आहेत पण हे सगळे लोक लढतात हे सगळे लोक पगाराकरता लढतात. तुम्ही जो पगार देता त्याच्याकरता ते लढतात या ठिकाणी जी संपत्ती मिळते त्या संपत्ती करता लढतात पण ते छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे आहेत त्यांच्या मनामध्ये विश्वास आहे आम्ही ज्या राजा करता लढतोय तो राजा देव देश आणि धर्माकरता लढतोय तो या मराठी मुलकाला या ठिकाणी स्वतंत्र करण्याकरता लढतोय आणि म्हणून पोटामध्ये अन्न नसलं तरी देखील ते लढतात. हे आमचे मावळे हे झुकत नाही हे विकत नाही हे थकत नाही अशा प्रकारचे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केले आणि म्हणून बंधू भगिनींनो छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ योद्धे नव्हते यात देशाच्या विश्वाच्या इतिहासातील सर्वात मोठे योद्धे म्हणून तर आपण त्यांना पाहतोच पण त्याच सोबत राज्य कसं चाललं पाहिजे याचा परिपाठ हा छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला. गरिबावर अन्याय होणार नाही असं राज्य ज्याच्याकडे आहे त्याच्याकडनं थोडं थोडं घेऊन गरिबांपर्यंत पोहोचवणार राज्य महिलांवर अत्याचार होणार नाही असं राज्य एकाही महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तर त्याला शासन करणार राज्य अशा प्रकारचं राज्य कसं चालवलं पाहिजे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वीकार आपल्याला शिकवलं. जल संवर्धन कसं झालं पाहिजे पाण्याचा थेंब थेंब कसा वाचला पाहिजे आपल्या जलसंवर्धनाच्या माध्यमातून आमचा शेतकरी सुजलाम सुफलाम कसा करता येईल त्या जलसंवर्धनाचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितलं. आजही शिवकालीन पाणी व्यवस्था
ही जगातली सर्वोत्तम पाणी व्यवस्था आपण समजतो आणि आजही तिचा अंगीकार आपण करतो हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितलं. आमचा खजिना कसा त्या ठिकाणी असला पाहिजे, त्यात पैसे कुठून आले पाहिजे, अत्याचाराविना राज्य कसं चाललं पाहिजे हे त्यांनी आम्हाला सांगितलं. करणाऱ्या सामान्य माणसाने या ठिकाणी या संदर्भात मदत केली पाहिजे. निश्चितपणे हे जर त्यांचा मानस आहे तो पूर्ण करण्याकरता आम्ही तुमच्या सोबत राहू आणि कुठल्याही परिस्थितीत आमच्या स्वराज्याचे सगळे किल्ले हे चांगले झाले पाहिजे याकरता आपण सगळे मिळून प्रयत्न करू. तुम्ही हा जो विचारांचा वारसा दिल्लीपर्यंत नेला आणि दिल्लीच्या बाहेर वेगवेगळ्या मुलखांपर्यंत आपण नेला, देशांपर्यंत नेला, त्याबद्दल देखील मी आपले मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. आज अधिक बोलण्याचं कारण नाही आहे, पण मला असं वाटतं की छत्रपतींनी दिलेला विचार अंगीकारून जर आम्ही सगळे पुढे गेलो तर निश्चितपणे आम्ही एक बलशाली भारत तयार करू आणि त्या बलशाली भारत, समतायुक्त भारत, समरसतायुक्त भारत अशा भारताच्या संकल्पनेकरता आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडनं प्रेरणा घेऊया एवढंच आजच्या प्रसंगी बोलतो. आणि पुन्हा एकदा उर्मेश दादा तुमचं अतिशय मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करतो. सगळ्या आमच्या नगरपालिकेचं मंगेश दादा तुमचं अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोलायचं किती जणांना माहित नाही माहित हा मग कशा आपण इतिहासाचा अभ्यास कर, कशा शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलायचं आपण, आपला अधिकार आहे का? माझी मनापासून विनंती देवेंद्रजी, आपण विरोधी पक्ष नेते उद्या मुख्यमंत्री सुद्धा व्हाल, आपण भविष्यात पंतप्रधान सुद्धा व्हाल, पण शिवाजी महाराजांचा विचार आचार हा खऱ्या त्याने लेखी स्वरूपात सामान्यातले सामान्य शिवभक्ताला पोहोचणं गरजेचं आहे. माझी तळमळ तुम्हाला माहित आहे, मी आज जरा परखड बोलणार आहे, माझी तळमळ तुम्हाला माहित आहे. मी सारखं त्याच्यात गेलो, मी म्हटलं तुम्हाला किल्ल्याची आवड आहे, मला राजदूत केलेलं आहे किल्ल्यांचं संवर्धन जतन होण्यास, काय करू उपयोग, एक रुपये फंड नाही असो, पण मी त्यांना सांगितलं रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन करू आपण. त्यांना मुख्यमंत्री घेऊन आलो, मुख्यमंत्री असताना त्यांना मी तिथं रायगड किल्ल्यावर आणलं राज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमात, मी त्या खासदार नव्हतो. त्यांना सांगितलं मोकळ्या हाताने यायचं नाही, याच असं तुम्ही काही देणं गरजेचं आहे, आणि त्यांनी त्यांनी मोठ्या मनाने तिथं आले मुख्यमंत्री, आणि त्यांनी मोठा फंड त्यांनी रायगड प्राधिकरणासाठी दिला, काही रायगड प्राधिकरण नव्हतं, रायगडच्या किल्ल्याच्या संवर्धन जतनासाठी दिलं. मग पुढे संवर्धन होण्यासाठी रायगड प्राधिकरण स्थापन केलं, मला अध्यक्ष त्यांनी केलं, आणि पहिल्यांदा इतिहासात शिवाजी महाराजांच्या रायगड राजधानी किल्ल्याचे संवर्धन जतन सुरुवात झाली. ही कौतुकाची बाब आहे, देवेंद्रजीचं मी मनासून कौतुक करतो, पण नुसता रायगड किल्ला कोण थांबायचं का, आपण पुढच्या किल्ल्यांचं संवर्धन जतन कोण करणार, ते खरं आपले जीवन स्मारक आहे, पोत्याचं उद्घाटन आपलं स्मारकच आहे, पण शिवाजी महाराजांचा आचार विचार कुठं अडकलंय, ते आपले सगळे गड किल्ले आहेत, त्यांचं जीवन स्मारक आहे, ते सगळे जीवित स्मारक आहेत, त्यांना जीवन कोण करणार. परवा राष्ट्रपतींना मी आमंत्रित केलं होतं रायगड किल्ल्यावर, राष्ट्रपतींना प्रोटोकॉलच्या हिशोबाने पोहोचू शकत नव्हते रायगड किल्ल्यावर. परवा December 6 आता 25 दिवसाच्या अगोदर राष्ट्रपती तिथं आले, राष्ट्रपतींना मी काय दाखवलं, त्या रायगड किल्ल्या जिथे शिवाजी महाराजांची समाधी आहे त्या समाधीवरून तुम्हाला शिवाजी महाराजांची पहिली राजधानी राजगड किल्ला दिसत होता. आता कोणाला किती जण माहिती आहे पहिली राजधानी शिवाजी महाराजांची राजगड किल्ला होता, घडांचा राजा राजगड 25 वर्ष राजधानी होती, काय माहित नाही आपल्याला, काहीच माहित नाही. तिथून दूरदृष्टी बघा शिवाजी महाराजांची, या राजधानी रायगड वरून त्यांची पहिली राजधानी छत्रपती व्हायच्या अगोदर राजगड किल्ला तिथून दिसतो. स्वतः देवेंद्रजीने मला मुद्दाम सांगायचं आहे की आपलं भविष्य फार उज्ज्वल आहे, पण ह्याच्याबद्दल आपण सर्वांनी याचा बद्दल विचार विनिमय करणं गरजेचं आहे की खऱ्या अर्थाने या नवीन पिढीला शिवाजी महाराज माहित आहेत का, या नवीन पिढीला संभाजी महाराज माहित आहेत का, या नवीन पिढीला संभाजी महाराजांचे भाऊ शिवाजी महाराजांचे चिरंजीव राजाराम महाराज काय माहित आहेत का. मी आज जिंजीचा मुद्दा उल्लेख केला,
ज्यावेळी संभाजी महाराजांना मारलं गेलं काही पर्याय नव्हता, राजाला महाराजांना जिंजीला जायला, आपल्याला आग्रा वरून शिवाजी महाराज सुटले ते राजगड किल्ल्यावर आले, पण तेवढाच मोठा प्रवास या राजाराम महाराजांनी रायगड पासून जिंजी केला. आता इथं मी लोकांना विचारलं जिंजी कुठे आहे, कोणालाही सांगता येणार नाही. या विचारपीठावर मी विचारलं जिंजी कुठे आहे, कोणाला बऱ्यापैकी सांगता येत नाही. देवेंद्रजी सांगतील, पण बाकी कोण मी विचारलं नाही सांगणार. मी विचारलं नाही, ते मला माहित आहे. ही खंत आहे का जिंजी एक साऊथ मधला एक टोप पॉंडिचेरीच्या जवळ, तिथं वेल्लोर किल्ला शिवाजी शिवाजी महाराजांनी कुठं जळगाव आहे, कुठं चाळीसगाव आहे, कुठं कोल्हापूर आहे, कुठं महाराष्ट्र आहे, कुठं जिंजी आहे, का शिवाजी महाराज तिथं गेले दक्षिणेत, याचा अभ्यास आहे काय करता. याच्यावर आपण कोण काही बोलत, नुसतं शिवाजी महाराजांचं नुसतं भाषण करून चालणार नाही शिवाजी महाराज आपल्याला. तर का घेतलं जिंजी किल्ला, मराठ्यांचं साम्राज्य, मराठा जातीने नाही, मराठा म्हणजे अठरा पगड जात बारा बोलतात, या अठरा पगड बारा बोलत स्वराज्य टिकायला पाहिजे म्हणून जिंजी किल्ला किल्ला घेतला. वेळ प्रसंगी वेलोर किल्ला, वेळ प्रसंगी पॉंडिचेरी सुद्धा विकत घेतलं संभाजी महाराज राजाराम महाराजांनी. ते वेळ पैसे पाहिजे होत आहे म्हणून पॉंडिचेरी फ्रान्सला देऊन टाकलं, पैसे उभा किंवा आपलं साम्राज्य चालू पाहिजे, त्याच्यावर कोण बोलत असत. आपण ते औरंगजेबच्या बद्दल बोलतो, इथं मेला औरंगाबाद मध्ये ते काल इथं आला होता तो महाराष्ट्र, त्याला वाटलं की आता संभाजी महाराजांना मारला तर संपलं मराठ्यांचं साम्राज्य. नाही, मराठ्यांचं साम्राज्य संपलं, पण तिथं राजाराम महाराज गेले, आता वारले राजाराम महाराज सिंहगडला, आता मग कोण आहे, आता संपलं मराठा साम्राज्य. त्या तारा राणी राजाराम महाराजांच्या सुविध्न पत्नी शिवाजी महाराजांच्या सून, त्यांनी 7 वर्ष डायरेक्ट 1700 ते 1707 पर्यंत लढा दिला आणि औरंगजेबला तारा राणी मराठा साम्राज्य घेत आला आणि ती स्वतः मेळा इथं ऑन रेकॉर्ड वर आली पाहिजे. या गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे म्हणून मी आज परखटपणाने बोललो. विषय आज नसला तरी मला वाटलं मला आज बोला. माझी विनंती देवेंद्रजी, आपण मुख्यमंत्री होता, वरती पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत, आपले चांगले संबंध आहेत, महाराष्ट्राची ओळख ही वेगळी आहे जी उन्मेष पाटलांनी आपल्या भाषणात बोलून दाखवली. आज दिल्लीत सुद्धा का सन्मान मिळतो आम्हाला, कारण का आपण महाराष्ट्रात आहोत, महाराष्ट्राचे अनेक उद्योगपती आहेत, अनेक शिवभक्तांची इच्छा असते, तळमळ असते, म्हणतात मला सागे येऊन मला भेटताना सांग राजे माझा पगार 10,000 रुपये महिन्याला, पण ते म्हणतात राजे मला 10,000 पैकी मला 500 रुपये हे शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांसाठी गडफोर्ट किल्ल्यांच्या संवर्धन आणि जतनासाठी द्यायचे, पण द्यायचे कुठं, आम्ही मदत कशी करायची शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची. महाराष्ट्र या महाराष्ट्राची ओळख दुसऱ्या राज्यांच्या पेक्षा वेगळी आहे. ज्या कुठल्या राज्यात मला सांगा एवढे महापुरुष आहेत आपल्याकडे, शिवाजी महाराज आहेत, जिजाऊ मासे आहेत, संभाजी महाराज आहेत, राजा महाराज आहेत, तारा राणी आहेत, शाहू महाराज आहेत, महात्मा फुले आहेत, आंबेडकर आहेत, तुकाराम महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, तुकडोजी महाराज आहेत, सगळे संतांची भूमी आहे, बहुजनांची चळवळ इथं सुरू झाली, सगळी चळवळ ज्या ज्या मोठ, मग ते सत्यशोधक समाजाची असेल, आर्य समाजाची असेल, सगळ्या समाजाचे प्रोग्रेसिव्ह समाजाचे विचार सगळे इथं सुरू झाले. पण आज महाराष्ट्र इतक्या अडचणीत चाललाय, तो मराठा आणि ओबीसी भांडतो, मराठा आणि दलित समाजाचं बहुजन समाजाचं व्यक्ती भांडतो, हे महाराष्ट्र आहे का? मराठा आरक्षणचा विषय मला माहिती आहे अडचणीत आहे, त्याचे 5 मुद्दे मागितले त्याच्या सुद्धा अजून काही विषय पुढे झालेले नाही. ओबीसीचा विषय आता पुढे आलेला आहे, आज विषय नाही तर मराठा ओबीसीचा मला मान्य करतो मी, पण मला आलेले विचारपीठ मांडायचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. एकच वाक्य मी मांडतो, शेवटी या महाराष्ट्राच्या भूमीत राहणारा हा महाराष्ट्राचा माणूस आहे. इथं अन्याय कोणाच्या होता का मान्य, इथं राहणारा हा 18 पगडचा 12 बोलतेचा माणूस आहे. आपण सगळ्यांनी एकत्र येऊया, माझी हात जोडून विनंती आपल्या सगळ्यांना, आपण सगळे सत्तेतल्यांचे विरोधातले, आज शिवाजी महाराजांचं जर आपण नाव घेतो, शाहूंचं नाव घेतो, फुलेंचं घेतो, आंबेडकरांचं नाव घेतो,
तर या सगळ्या नेत्यांनी एकत्र या पाहिले आणि हे एकदाच काही असो काही सगळे एकत्र बसू आज जे होणार ते होणार म्हणून नाही होणार नाही म्हणू पण या सगळ्या बहुजन समाजाचा या महाराष्ट्रातल्या लोकांना या सगळ्या तिढ्यातून या अडचणीतून आपण बाहेर करू. मग एकदा कुटीमध्ये ओबीसीचं आरक्षणाची ही अडचण आहे ही आमची जबाबदारी नाही त्यांची जबाबदारी. मराठा आरक्षणाचं म्हणतो ही आमची नाही ती सेंटरची आहे. मी एकटाच माणूस आहे देवेंद्रजी सांगून देत चंद्रकांत दादा सांगून देत मी कोणाची बाजू घेत मला माझी फार इच्छा आहे की ज्या ज्या घरात माझा जन्म झालाय या घरातल्या लोकांना ज्या घरात माझा जन्म झाला जो बहुजनांचा विचार दिलेला आहे ज्या 18 पकड जात 12 बलुतेकरांचा विचार दिलेला आहे एक कुठेतरी महाराष्ट्राची आपली आपली आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फार बदला लागलाय. सेंटर सेंट्रल हॉल मध्ये आम्ही बसलो पार्लमेंटला सगळे वेगवेगळे खासदार हीच चर्चा करतात काय चाललंय महाराष्ट्रात काय चाललंय महाराष्ट्रात. पण हे चुकीचं व्हायला लागलंय एवढंच या प्रसंगी मी बोलतो. आणि जास्त वेळ न घेता परत एकदा मी उमेश पाटील व त्यांच्या सर्व सहकार्यांना आपण या अगत्याने बोलवलं याबद्दल मी मनात आभार व्यक्त करतो. माझं थोडस भाषण लांबलं असेल याबद्दल सगळ्यांनी माझी क्षमा करावी. देवेंद्रजींना निघायचं आहे त्यांचाही मी वेळ. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.